अमृता नायडू. माझा आर्किटेक्चर पूर्ण झालेला आहे 2018 पुण्याचं अभिनव कॉलेज. इथून माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. सस्टेनेबल कन्स्ट्रक्शन इको फ्रेंडली आर्किटेक्चरमध्ये करिअर करायचं असं तेव्हा निर्णय घेतला होता. माझं फायनल इयरचं थीसिस होतं आनंदवनासाठी, म्हणजे बाबा आमटेंचं आनंदवन वरोऱ्याचं. त्यामुळे ग्रॅज्युएशन झाल्यावर 2 महिन्यात मी आनंदवनात व्हॉलेंटिअर म्हणून जॉईन झाले. आनंदवनात मला अख्खं स्ट्रक्चर तू कर अशी जबाबदारी दिली गेली. तर कोइन्सिडेंटली तेव्हा आर्किटेक्ट मीनाक्षी आनंदवनात आल्या. त्या तमिळनाडूमध्ये काम करतात. माती बांधकामामध्ये त्यांना 30 वर्षाचा अनुभव आहे. आर्किटेक्ट मीनाक्षींसमोर मी डिझाईन मांडलं की अशी अशी बिल्डिंग करायची आहे, तर बांधायची कशी मला माहीत नाही, तर तुम्ही प्लीज गाईड करा. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 6व्या महिन्यात माझी पहिली बिल्डिंग तयार होती आणि खूप छान वाटलं तेव्हा. आणि एक ऊर्जा मिळाली की विकास आमटे आणि आर्किटेक्ट मीनाक्षी यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. आनंदवनात आम्ही 3 स्ट्रक्चर बांधले. 2 पब्लिक टॉयलेट्स की ज्याला 24 फूट डायमीटरचे डोम आहेत मातीचे आणि विटांचे, मध्ये एकही कॉलम नाही आहे, तर असे डोम आहेत. आणि दुसरी एक कॉलेज बिल्डिंग आहे 7000 स्क्वेअर फीटची 2 मजली बिल्डिंग. तर त्याला फिलर स्लॅब नावाचा प्रकार वापरला आहे की जो लॉरी बेकरनी केरलामध्ये इंट्रोड्यूस केला होता. तर त्याच्यात पण स्टील सिमेंटचा वापर थोडाफार कमी होतो आणि इन्सुलेशन जास्त मिळतं. तर मातीमध्ये आपण ground+3, ground+4 जाऊ शकतो. यामध्ये मला माझा कलीग जो आनंदवनात होता प्रसाद याची साथ होती या पूर्ण सगळ्या कामामध्ये. प्रसाद आणि माझी आनंदवनात असताना नेहमी चर्चा व्हायची की पूर्वी मातीचे वाडे मातीची घरं होती पण आत्ता ती का नाही आहेत, तर ती गॅप आपण भरून काढण्याचं काम ॲज आर्किटेक्ट्स करू शकतो का. जेव्हा आम्ही हा मार्ग निवडला तर पुढे जाऊन त्या संस्थेचं नाव झालं उर्वी. तर उर्वी हा संस्कृत शब्द आहे, त्याचा अर्थ होतो पृथ्वी. तर त्यामुळे आम्हाला हा फार जवळचा वाटतो की पृथ्वी जवळचा, आपल्या आईजवळचं काम. कांथारी नावाची एक संस्था आहे केरळमध्ये की जिथे ज्यांना सोशल वर्क करायचं आहे त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. फक्त एक अवघड टप्पा असा असतो तिकडे की जगभरातले फक्त 20 ॲप्लिकेशन तिथे सिलेक्ट होतात. तर आम्हाला तर वाटलं होतं की आपण करून तर पाहू, कारण की दाखवायला काही नाही फक्त कागद. तर त्या प्रोजेक्टच्या दमवर, त्या कॉन्सेप्टच्या, त्या आयडियाच्या दमवर आमचं सिलेक्शन झालं. प्रसाद तिकडे गेला कांथारीमध्ये, त्याने 1 वर्ष तिथे इंटेन्सिव्ह ट्रेनिंग घेतलं आणि प्रसादचं ट्रेनिंग पूर्ण झालं आणि माझं आनंदवनची कमिटमेंट पूर्ण झाली. त्या काळामध्ये आम्ही पुण्यामध्ये काम सुरू केलं उर्वीचं. खेडेगावांमध्ये जर आपल्याला ही टेक्निक मटेरियल पोचवायची आहेत तर त्याचे XYZ अशा स्टेप्स आहेत, तर ह्या आपल्याला करून बघायच्यात. तर ते पायलट प्रोजेक्ट अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीला केलं. राळेगणमध्ये आम्ही एक इको फ्रेंडली मॉडेल बांधून दाखवलं. आमची कॉन्सेप्ट अशी होती की खेडेगावांमध्ये जी जुनी घर बांधकाम पद्धत आहे ती आयडियल सोल्युशन आहे त्या गावासाठी. जुनं घर आणि आम्ही प्रपोज केलेलं मॉडेल हे त्या पिढीतमधनंच पुढे आलेलं असं दिसतं. काहीतरी वेगळंच एलियन तिथे बांधलेले असं दिसत नाही. याचे ॲडव्हान्टेज 2 होतात की एक तर ते तिकडच्या वातावरणासाठी, हवामानासाठी अगदी योग्य असतं. दुसरी गोष्ट अशी की गावकरी जे आहेत की ज्यांच्यासाठी आपण बांधतो आहे त्यांचा ॲक्सेप्टन्स होण्याचे चान्सेस वाढतात की जेव्हा त्यांनी एवढे वर्ष पाहिलेल्या गोष्टीसारखंच हे दिसतं आहे. तर हे 2 कारणं होती. तिकडच्या इनॉग्रेशन प्रोग्रॅममध्ये आम्ही असा एक अपील केला होता की आम्हाला एक पुण्यामध्ये एक मॉडेल असं बांधायचं आहे की ज्याच्यात 0 सिमेंट आणि 0 स्टीलचा वापर होतो. तर आमच्यासाठी रिसर्च म्हणून आम्हाला हे करून बघायची इच्छा आहे. तर त्या प्रोग्रॅमला आरती किर्लोस्कर उपस्थित होत्या. त्याच्यानंतर त्यांनी संपर्क साधला आणि पुण्यामधल्या त्यांच्या फार्मवर आम्हाला जागा दिली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही हे बांधून बघा. की जवळपास 350 स्क्वेअर फूटचं एक कॉटेज बांधलं की ज्याच्यात आम्ही सिमेंटच्या ऐवजी चुना, स्टीलच्या ऐवजी बांबू अशा गोष्टींचा वापर करून ते स्ट्रक्चर केलं. तर उर्वी सुरू करण्याचा उद्देश म्हणजे जे आम्ही कांथारीला प्रपोजल पाठवलं, कॉन्सेप्ट अशी होती की खेडेगावांमध्ये आजकाल जी नवीन घरं बनतात, गावकरी जे नवीन घर बांधतात, तर आमचं असं म्हणणं होतं की ते त्यांच्यासाठी कम्फर्टेबल घरं नसतात, त्यांच्या लाईफस्टाईलसाठी कम्फर्टेबल घरं नसतात. कारण की एखादा शेतकरी ह्याच्यासाठी मातीचं घर कुठल्या प्रकारे योग्य आहे हे तो स्वतःच सांगतो सिमेंटच्या घरामध्ये राहण्यापेक्षा. खेडेगावांमध्ये असं होतं की माणूस आयुष्यात एकदा घर बांधतो.
शहरामध्ये आपण जसं 2-3 फ्लॅट असतात, फार्म हाऊस घेतो, बाहेर कुठेतरी प्लॉट घेतो, छोटंसं इको फ्रेंडली कॉटेज बांधायची इच्छा होते, तर हे खेडेगावांमध्ये होत नाही. वन्स इन अ लाईफ टाईम माणूस एक घर बांधतो, कितीतरी 350 का 400 स्क्वेअर फीट. त्याच्यात तो लोन घेईल, त्याच्यात तो काही काही गोष्टी गिरवी ठेवेल, जमीन विकेल आणि ते घर बांधेल. तर जेव्हा असं एक घर होतं आहे, तर जर ते योग्य प्रकारे डिझाईन केलेलं नसेल, त्याच्यात मटेरियल टेक्निकचा योग्य वापर नसेल, तर त्या माणसाला आयुष्यभर तो त्रास सोसावा लागेल. तर अशासाठी एखाद्या आर्किटेक्टनी ती जबाबदारी का नाही घ्यावी? गाव भ्रमण नावाचा प्रोग्राम आम्ही जानेवारीपासून सुरू केला. पुणे जिल्ह्यातली आम्ही प्रत्येक तालुक्यात 4-4 गावं निवडली आहेत. त्या गावांमध्ये जाऊन आम्ही हा अभ्यास करतो की त्या काळचे जे वाडे होते, माडीची घरं म्हणतात त्याला, ढाब्याची घरं म्हणतात, माळवदी घरं म्हणतात, तर त्याचे फायदे तोटे काय, आणि हे कोणाकडनं आम्ही समजून घेतो? त्या रहिवास्याकडनं, की जो त्या घरामध्ये जवळपास 50 वर्ष राहिला आहे. तर जेव्हा ती माणसं आम्हाला फीडबॅक देतात, तर एक आर्किटेक्ट म्हणून, एक डिझायनर म्हणून आम्हाला कळतं की यातल्या कुठल्या गोष्टी पुढे नेल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टींमध्ये बदल करायला पाहिजेत आणि कुठल्या गोष्टी मागे सोडल्या पाहिजेत काळाच्या बदलानुसार. तर हा आमचा आत्ता ग्रासरूट लेवलला रिसर्च चालू आहे. आणि यासोबत कंपॅरेटिव्ह अनालिसिससुद्धा आम्ही करतो आहे सिमेंटच्या घरांचा गावामधल्या, की जिथे वर्कमॅनशिप कॉम्प्रोमाइज केली जाते, जिथे मटेरियलबद्दल त्यांना फार अवेअरनेस नसतो की ऑल्टरनेटिव्ह आहेत, तर तिकडे एकच सोल्युशन असतं की विटा वापरायच्या, सिमेंटनी जुडाई करायची आणि वरती पत्रा लावायचा. तर हे जे सोल्युशन गावामध्ये बांधलं जातं, याबद्दल पण लोक काय फीडबॅक देतात की ट्रेडिशनल घराचा कम्फर्ट लेवल किती हाय आहे आणि कन्व्हेन्शनल RCC स्ट्रक्चर आपण जे बांधतो त्याचा कम्फर्ट लेवल किती लो आहे. गावकऱ्यांना सगळी उत्तरं माहिती आहेत की मातीची घरं का चांगली, पण जेव्हा बांधायची वेळ येते सिमेंटचं घर का बांधलं जातं. लॉजिकल कारणांमध्ये उत्तरं अशी मिळतात की जर मला मातीचं घर बांधायचं आहे, तर पूर्वी मिळते तशी माती आता उपलब्ध नाही. पूर्वी लाकूड तोडायला परवानगी होती, सागाचं लाकूड मिळायचं घर बांधायला, स्वस्तात मिळायचं. आता साहित्य उपलब्ध नाही. तर पहिलं कारण येतं, साहित्य नाही आहे गावांमध्ये. दुसरं कारण येतं की मला साहित्य जरी उपलब्ध झालं, मी आणलं कुठून तरी किंवा माझ्या गावात आहे, ते बांधणारं कोणी नाही, तसे कारागीर राहिलेले नाहीत. तर ही जी हे जे कौशल्य आहे, हा जो स्किल सेट आहे, हा जवळपास आत्ता 70 वय असलेल्या लोकांपर्यंत आहे, त्याच्या पुढे तो पास ऑन झालेला नाही. म्हणजे आम्हाला आत्तापर्यंत फिरलेलो आम्ही जे आहे गावांमध्ये, तर एकही असा 30-40 माणूस आम्हाला सापडलेला नाही की ज्याने मातीत लाकडामध्ये काम केलं. आणि जे लॉजिकच्या बाहेरची कारणं आहेत, ती आहेत स्टेटस सिम्बॉल, ॲस्पिरेशन, घर दिसायला कसं आहे. तर मानसिकता अशी झाली की जर मी मातीचं घर बांधतीये म्हणजे मी गरीब आहे. मी गरीब असल्यामुळे तुम्ही मला गरिबीचं मटेरियल सांगताय की मातीत बांध, तर त्यापेक्षा मी लोन घेऊन मी सिमेंटचं बांधायला तयार आहे. ही एक मानसिकता आहे. उत्तरं अशी मिळतात की आमच्या मुलाचं लग्न होत नाही, आम्हाला स्थळ मिळत नाही, आत्ताच्या मुलींना सारवणं नको, आत्ताच्या मुलींना सिमेंट प्लास्टर हवं, आत्ताच्या मुलींना चकचकीत फिनिशिंगवाली घरं हवी. मुलीकडच्यांना वाटतं की आम्ही गरीब आहोत की आम्ही मातीच्या घरात राहतो आहे, त्याच्यामुळे आम्हाला सिमेंटचं घर बांधावं लागतंय. त्याच्यासाठी ते सागाचे सगळे मेंबर तुळया वगैरे विकून टाकतात सिमेंटचं घर बांधायला, कारण की मुलाचं लग्न व्हावं. त्यांच्या दृष्टीने ते अगदी बरोबर आहेत. म्हणजे जर मलाही कोणी म्हटलं उद्या की तू मातीच्या घरात राहा आणि तुला रोज सारवायला लागेल, एका पॉईंटला मला कंटाळा येणार आहे. म्हणजे मी पण या पिढीतलीच मुलगी आहे. पण याचा अर्थ दुसरा काहीच सोल्युशन नाही आहे का? की सारवलं मी किंवा सिमेंट प्लास्टर केलं ह्याच्यामध्ये काही सोल्युशन नाहीच आहे का? तर असं नाही आहे. ह्याला भरपूर उपाय आहेत, याला भरपूर सोल्युशन्स आहेत. एक आर्किटेक्ट म्हणून माझं असं ऑब्झर्वेशन आहे की गावातल्या लोकांना शहरासारखं व्हायचं आहे आणि शहरातल्या लोकांना गावाकडे जायचं आहे. तर आणि होतं आहे असं की गावकऱ्यांना याची कल्पना नाही आहे अजून तरी. शहरी लोक गावाकडे एक समृद्ध जीवन म्हणून पाहतात हे गावकऱ्यांना अजून माहीत नाही. तर ही रिव्हर्स मेंटॅलिटी मला बघायला मिळते, कारण की मी करते काम गावांमध्ये आणि राहते शहरामध्ये. त्यामुळे शहरी लोक पण माझ्याकडे येतात की मातीचं घर बांधा, आणि मला गावकऱ्यांना उलटं समजावं लागतं की मातीचं घर बांधा, की ज्यांच्याकडे सगळं मटेरियल आहे उपलब्ध, त्यांच्याकडे त्या टेक्निक्स आपण इझिली अवेलेबल करू शकतो, शिकवणारे लोक आहेत, फक्त आत्ताची पिढी करत नाही आहे. मातीचं घर का बांधावं
पहिलं आहे की हेल्थ बेनिफिट्स खूप मिळतात जेव्हा तुम्ही एका एन्व्हायरमेंट फ्रेंडली घरामध्ये राहता, नैसर्गिक साहित्य वापरून बांधलेल्या घरामध्ये राहता. शहरात राहणाऱ्या लोकांना हा रोजचा अनुभव असेल की जिथे आपण फरशीच्या जमिनीवर चालतो, की जिथे आपण सिरॅमिक टाईल लावलेली असते, आपल्याला स्लिपर किंवा सॉक्स घालाव्याच लागतात, कारण की थंडीमध्ये फरशी एवढी गार पडते की टाचा दुखू लागतात. जॉईंट पेन सुरू होतो. जेव्हा तुम्ही सारवलेल्या जमिनीवर चालता तर पायाला छान उब मिळते, ॲक्युप्रेशर छान मिळतं, पेन होत नाही पायांना. हा एक हेल्थ बेनिफिट झाला. असे रिसर्च पेपर्स पण आहेत की मातीची घरं, सारवलेली घरं, शेणाचं घर, ह्याच्याने ब्रीदिंग प्रॉब्लेम्स तुमचे कमी होतात. पण जेव्हा आजकाल सगळ्या वरांड्यापासून सिरॅमिक टाईल लावलेल्या आहेत, ती निसटून पडणं खूप होतं, पाय घसरतो, तर त्यामुळे ते कम्फर्टेबल अजिबात नाही. तर सारवलेली भुई ही कधीही चांगली. थर्मल कम्फर्ट आपल्याला मातीच्या घरांमध्ये खूप जास्त मिळतो. जेव्हा उन्हाळा पीकला असतो मे महिन्यामध्ये, तेव्हा आत खूप थंडावा असतो घरांमध्ये, कारण की भिंती जाड असतात, वरती छत कौलाचं असतं, त्यामुळे वेंटिलेशन चांगलं राहतं, आत असं कोंधट वाटत नाही, गरम हवा आत कोंडली जात नाही, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पण घर राहायला छान राहतं. थंडीच्या दिवसांमध्ये माती उब देते. थर्मल कम्फर्ट हा चांगला असल्यामुळे शरीर आपोआप चांगलं राहतं. जसे आपण आत्ता हेल्थ बेनिफिट्स बोललो मातीच्या घराचे, तसे त्याचे एन्व्हायरमेंटल बेनिफिट्ससुद्धा भरपूर आहेत. जेव्हा आपण सिमेंट स्टीलसारखे साहित्य वापरतो, ते इंडस्ट्रीमध्ये बनवायला खूप एनर्जी कन्झ्युम केली जाते, हवेचं प्रदूषण होतं, पाण्याचं प्रदूषण होतं, हे सगळं झाल्यावर मग ते साहित्य आपल्याला वापरायला मिळतं. स्टील तरी म्हणा आपण अपसायकल करू शकतो, स्टील आपण पुन्हा वापरू शकतो, पण सिमेंटचं अजूनही असं होत नाही. जोपर्यंत तुम्ही ते क्रश करून नवीन विटा बनवाल, या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे हा एक मेजर एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहे की त्याला आम्ही एम्बॉडीड एनर्जी म्हणतो, की एखादं मटेरियल बनवायला त्याच्यात किती एनर्जी कन्झ्युम केली जाते. तर मातीसाठी मला एनर्जी काय आहे की मी इथे माती शोधायची वावरातली, तिकडे मी जाईन, माझ्यासोबत दोघांना घेऊन जाईन, ती माती खोदेन, बांधकामाला आणून वापरेल, एवढंच. पण जेव्हा मला सिमेंट वापरायचं आहे तर मी कुठेतरी एक डोंगर फोडणार आहे, तिकडचा दगड मिळवणार आहे, वेगळ्या ठिकाणीहून चुना आणणार आहे, ते सगळं फॅक्टरीमध्ये आणून ते जाळणार आहे, त्याच्याने हाय टेम्परेचरसाठी मला तेवढा कोळसा लागणार आहे, तो सगळा जाळून मी हवेचं प्रदूषण करते, त्याच्यानंतर ते सिमेंट एका फॅक्टरीमध्ये बनतं, गावोगावी नाही बनत, ते ट्रान्सपोर्ट करून मला डीलर्सकडे पोचवायचं आहे, त्या डीलरकडनं मला विकत घ्यायचं आहे आणि मग मला ते वापरायचं. तर ही एम्बॉडीड एनर्जी एवढी वाढते. तर जेव्हा मी लोकली अवेलेबल इको फ्रेंडली मटेरियल वापरते, जसं कारवी असो किंवा दगड असो, माती असो, विटा असो, विटा पण गावांमध्ये ठिकठिकाणी भट्टी आहेत, तर सिमेंटची वीट वापरण्यापेक्षा ही भाजलेली वीट तुम्ही वापरा ना गावातली, तर असं आपण एन्व्हायरमेंटची काळजी घेऊन हे साहित्य वापरलं पाहिजे. दुसरं त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू असा आहे की हे मी म्हणते की बांधण्याच्या आधीचा अभ्यास, पण बांधल्यानंतर काय होतं? तर जेव्हा मला एखादी भिंत दुरुस्त करायची आहे, ती पाडायची आहे, मला एक्सटेन्शन करायचं आहे, तर सिमेंटच्या घरामध्ये काय होतं, ते जे काय मी पाडते हे मला पाया भरड हे सोडून दुसरं त्याचा काही वापर राहत नाही. पण जेव्हा मी मातीची भिंत पाडते किंवा दगडाची भिंत पाडते, ते सगळं साहित्य मला पुन्हा वापरता येतं, तशाच्या तसं, त्याच्यातलं एक कण भर साहित्य वाया जात नाही. त्याच्यामुळे जसं आपण म्हणतो की मातीतून घेतलं आणि मातीला परत दिलं हे एन्व्हायरमेंट फ्रेंडली घरं करतात, की जेव्हा एखादं घर पडतं किंवा डिमॉलिश करायला जातं, त्याने या निसर्गावर, या पृथ्वीवर ओझं नाही निर्माण करायला पाहिजे, त्यांनी परत मातीत जायला पाहिजे, अशी ती साहित्य वापरावीत. आणि हे जिवंत उदाहरण आम्ही कहू गावात पाहिलं. कहू गाव हे छासकमान धरणाजवळ येतं, पुनर्वसन झालेलं गाव आहे. तर तिथे आम्ही गावभ्रमणतर्फे सर्वे करायला गेलो होतो. तर तिथे मला असं वाटलं होतं की 95 साली हे पुनर्वसन झालेलं आहे, तर नवीन घरं सगळी सिमेंटची असतील, पण तिकडे जाऊन पाहिलं तर 70% घरं मातीची आहेत, कौलाची आहेत. तर प्रश्न असा पडला की 20 वर्ष खाली लोकांनी नवीन घरं बांधली, पुन्हा माती आणि लाकूड वगैरे वापरून कशी काय बांधली? मग जेव्हा आम्ही त्या गावकऱ्यांशी बोललो तर आम्हाला असं कळलं की त्यांचं गावठाण हे पूर्ण बॅकवॉटर्समध्ये बुडालं. तर त्यांनी काय केलं, तिकडचीच त्यांची जी जुनी घरं होती ती सगळी डिसमेंटल केली, तिकडची सगळी माती, दगड, लाकूड, कौलं हे डोंगरावर घेऊन आले आणि त्याने नवीन घर बांधलं. एक साहित्य वाया गेलं नाही,
आणि सगळ्या तेच साहित्यावरती येऊन नवीन घर बांधलं गेलं की जे अजून पुढे 20 वर्ष टिकलेलं आहे. लाकडी पूर्वी आमची घराची लाकड होती, पूर्वीची लाकड आमची, तिचा आम्ही वरती वापरली. म्हणजे जुन्या घराचं जे जुन्या घराचं मटेरियल जे मिळालं राहिलं ना तेच आम्ही वरती वापरलं. पण ते एवढ्या वर्षाचं जुना मटेरियल होतं ते परत तुम्हाला वापरलं. भारी होत आमचं. आता ही जी लाकडे, ही मंदिराची लाकडे, पुढे मारुती मंदिर होतं, धनमरायचं मंदिर होतं, ही लाकड त्याची पूर्वी जुनीची लाकडे. या लाकडाला किती आमच्या आजोबा आमच्या आजोबांच्या काळातलं मंदिर आहे तिथं गावात गावात होते ती लाकडे अजूनपर्यंत. तर अशा प्रकारे नैसर्गिक साहित्य वापरून घरं बांधणं हे कधीही चांगलं.